स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असभ्य टिप्पणी करणाऱ्या राहुल गांधींचा मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद 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 भारतीय जनता पार्टीचा जय हो भारतीय जनता पार्टीचा जय हो भारत माता की जय भारत मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद भारत माता की जय मुर्दाबाद मुर्दाबाद काँग्रेस पार्टी मुर्दाबाद राहुल गांधीचं करायचं काय खाली डोकं वरतो यांचा विजय असो जय असो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो जय असो राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधीचं करा राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान भारताच्या नागरिकांना जोडण्याच्या ऐवजी सावरकरांच्या विषयी जी टिप्पणी केली त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता तुटली आहे मनातून तुटली आहे त्यांच्या विरोधात सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर जनता उतरते आहे राहुल गांधींनी किंवा त्या काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचे आव्हान आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगामध्ये 11 वर्ष ज्या यातना भोगल्या राहुल गांधींनी 11 तास त्याच यातना भोगून दाखवाव्या आणि त्याच्यानंतरच सावरकरांनी माफी मागितली का सावरकरांनी पेन्शन घेतली का सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांना नेहरू असतील गांधीजी असतील इंग्रजांच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये VIP ट्रीटमेंट मिळत होती याचे सगळे फोटोग्राफ्स भारतातील जनतेने पाहिले आहेत आणि म्हणून राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान किंवा नाना पटोले जो महाराष्ट्राचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्यांनी आपली बेताल वर्तन किंवा बेताल वक्तव्य याला लगाम घालण्याची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज केवळ निषेधाच्या सभेने या ठिकाणी उभे आहेत आपलं वर्तन जर या काँग्रेसच्या नेत्यांनी सुधारलं नाही गांजा पिऊन आणि दारू पिऊन आम्ही वर्तन करत आहोत अशा प्रकारचं वक्तव्य जर त्यांनी असं सुरू ठेवलं तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यात्रेदरम्यान देखील काँग्रेसच्या विरोधात उभे राहिल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही आणि ही हेच चेतावणी या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देत आहेत.